गुळाचे दर पडल्यानं गुऱ्हाळघरं बंद ठेवावीत असा मतप्रवाह काही गुळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये होता मात्र आज झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांमध्ये एकमत झालं नाही गुऱ्हाळघरं बंद ठेवल्यास मजूर परत जातील आणि त्यांना ॲडव्हान्स दिलेली रक्कम बुडण्याची भीती गुरहाळ चालकांनी व्यक्त केली मात्र दर वाढेपर्यंत गुळाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला गेल्या काही दिवसांपासून गुळाच्या दरात घसरण होतीये प्रति क्विंटल चौतीसशे रुपयांच्या पुढे दर जात नाही त्यामुळे गुळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे आज काही शेतकऱ्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या हॉलमध्ये गुळ उत्पादकांची बैठक झाली बाजार समितीनं पावसाळ्यात गुळाची आवक बंद करावी गुऱ्हाळ घरमालकांनी पावसाळ्यात गुऱ्हाळं सुरू ठेवू नयेत गुळ तयार करताना साखरेचा वापर करू नये तसंच दरवाढेपर्यंत गुराळ घरं बंद ठेवावीत अशा विषयांवर चर्चा झाली मात्र गुऱ्हाळघरं बंद ठेवण्याच्या मुद्द्यावर एकमत झालं नाही मजूर आणि गुळव्यांना ॲडव्हान्स स्वरूपात मोठी रक्कम दिलेली असते गुऱ्हाळं बंद ठेवल्यास मजूर माघारी जातील ते पुन्हा कामावर येण्याची शाश्वती नाही तसंच ॲडव्हान्स स्वरूपात दिलेले पैसे बुडतील अशी भीती अनेकांनी व्यक्त केली त्यामुळे गुराळ घरं बंद ठेवण्याचा निर्णय मागं घेण्यात आला पण नुकसान टाळण्यासाठी दर वाढेपर्यंत गुळाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला यावेळी बाजार समितीचे उपसचिव के बी पाटील विजय जाधव अमित पाटील विश्वनाथ पाटील सागर देसाई गणेश पाटील यांच्यासह गुळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते